बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये निवडणुकीपूर्वी मोठी हिंसा उसळली आहे. हिंसक झालेल्या नागरिकांनी रेल्वे पेटून दिली आहे. आगीत बेनापोल एक्सप्रेसचे 4 डबे जळून खाक झालेत. या आगीत 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अनेक प्रवासी जखमी झालेत. रेल्वेतून काही भारतीय प्रवासी देखील प्रवास करत होते. बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे, मात्र या निवडणुकीवर विरोधी पक्ष असलेल्या BNF बहिष्कार घातलाय.